उत्तराखंड मध्ये एक गाव होतं। तिथे बिरजू त्याची आई आणि बायको लता सोबत राहत होता। बिरजू एक चांगला आणि मेहनती मुलगा होता। तो परिवाराची काळजी घेत असायचा। बिरजू त्याच्या परिवाराला चालवण्यासाठी ट्रेन मध्ये समोसे विकण्याचं काम करत असायचा। दररोज बिरजूची बायको लता बिरजूला समोसे बनवून द्यायची। एक दिवस बिरजू सकाळ सकाळ समोसे घेऊन ट्रेन मध्ये चढला। समोसे समोसे गरम गरम समोसे गरमा गरम समोसे समोसे। भाऊ साहेब समोसा घेणार का? गरम आहे। नाही मी समोसा नाही खात, मी डाएट वर आहे। डाएट वर आहे? ते काय असतं? कुठल्या स्टेशनचं नाव आहे का? नाही नाही कुठल्या स्टेशनचे नाव नाहीये। जेव्हा मनुष्याला आपलं वजन कमी करायचं असतं तर तो डाएटिंग करायला लागतो। डाएटवर माणूस खूप कमी खातो। याचा अर्थ तर आम्हा गरिबांचा तर रोजच डाएट सुरू आहे। ग्राहकांना समोसे विकल्यानंतर बिरजू जवळ थोडेसे समोसे राहिलेले आहेत। संध्याकाळची वेळ झाली आहे। बिरजू एका माणसाला बोलला, भाऊ साहेब तुम्ही समोसा घेणार? थोडे शिल्लक आहे? नाही भाऊ माझ्याकडे माझं सँडविच आहे, मी तेच खाणार। ते काय असतं सँडविच? ज्या माणसाला बाहेरचं खाणं आवडत नाही ना तो त्याला खातो। हे घे तू पण खाऊन बघ। तो माणूस बिरजूला एक सँडविच देतो, ज्याला खाऊन बिरजू बोलतो, हे तर खूप छान बनलंय, आजपासून मी सँडविचेस विकणार। समोसासोबत सँडविच, खूपच कमाई होणार। एवढं बोलून बिरजू घरी जातो आणि सगळ्या गोष्टी त्याची आई आणि बायको लता हिला सांगतो। आता आपल्याला समोसासोबत सँडविच पण विकायला पाहिजे, यामुळे लोक स्वस्त सुद्धा राहणार आणि आपला व्यापार सुद्धा चांगला चालणार। तब्येतीचं तर ठीक आहे, पण आपण ह्याला बनवायचं कसं? आणि आपल्याला पैसे नाही मिळाले तर? लता खरं बोलतीये, बिरजू बाळा एक काम कर, काही दिवस तू फक्त सँडविचेस विक समोसेच्या ऐवजी, झालं तर आपला व्यापार चांगला चालेल। मी तुम्हाला उद्यापासूनच सँडविच बनवून देईल। घरवाल्यांचं बोलणं ऐकून बिरजू तसंच करतो आणि समोसेच्या ऐवजी सँडविच घेऊन बिरजू ट्रेन मध्ये जातो आणि पहिल्याच दिवशी थोडी कमाई करून घरी येतो। अर्ध्यापेक्षा कमी सँडविच विकलेले पाहून आई आणि लता त्याला बोलतात, निराश नको होऊस बिरजू, आज तुझा पहिलाच दिवस आहे, उद्या परत जा, उद्या तुझा चांगला व्यापार होईल। आणि त्याची तयारीही मी आजच केली आहे। आपण जसे वेगवेगळे समोसे विकत होतो तसंच आपण उद्या वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच विकूयात। वेगळ्या प्रकारे कसं सँडविच विकणार? काय म्हणायचं आहे तुला? आपण उद्या पहाडी सँडविच विकूयात। पहाडी सँडविच म्हणजे असा सँडविच जिथे एका सँडविचने पूर्ण परिवाराचं पोट भरेल, असं सँडविच। पण सुनबाई, ह्याचा खर्च आपण कसं बघणार? पहाडी सँडविच बनवण्यासाठी आपल्याला जास्त खर्च करावा लागेल ना, आणि जर व्यापार नाही चालला तर आपले पैसे वाया जातील। आपल्याला हे पाऊल उचलावंच लागेल, नाहीतर आपल्याला असाच पश्चाताप होईल। सगळ्यांनी हो म्हणल्यानंतर तिने पहाडी सँडविच बनवलं। दुसऱ्या दिवशी बिरजू पहाडी सँडविचचा एक मोठा टोकरा घेऊन ट्रेन मध्ये जातो। सँडविच पहाडी सँडविच, जो खाणार तो खुश राहणार, जो नाही खाणार तो पछतावणार। सँडविच पहाडी सँडविच। बिरजूचे पहाडी सँडविच पहिल्याच दिवशी खूप कमी वेळामध्ये विकले जातात। तो आनंदी होऊन ही गोष्ट घरी येऊन सांगतो आणि आई सगळी शब्बाशी लताला देऊन बोलते, खूप चांगली गोष्ट शोधून काढली सुनबाई तू, छान वाटलं। धन्यवाद आई, पण हे तर माझं कामच होतं। वेळ निघून गेली होती। बिरजूचे पहाडी सँडविच खूप जास्त प्रचलित झाले होते। काही वेळा तर सगळे सँडविच स्टेशनवरतीच विकले जात होते। बिरजू ट्रेन मध्ये चढूच शकत नसायचा। पण बिरजू सोबत एक ऍक्सिडेंट झाला। डॉक्टरने बिरजूला पूर्ण 6 महिन्यासाठी बेडरेस्ट सांगितला। यामुळे पूर्ण परिवार तुटला होता। आई आणि लता दोघेही निराश झाले होते। 6 महिन्यासाठी आराम आणि बेडरेस्ट ऐकून बिरजू आणि लताचे पूर्णपणे होश उडाले होते। तुम्हाला 6 महिने आराम करावा लागेल। जर तुम्ही तुमच्या पाठीच्या हाडावरती जास्त जोर दिला
तर त्रास अजून जास्त होऊ शकतो. तुमची काळजी घ्या आणि औषध खात राहा. तेवढ्यात लता आणि आई तिला म्हणतात, ही आमच्या परिवारामध्ये कसली वेळ आली आहे. बिरजू बाळा, तू ट्रेन मध्ये व्यापार करायला नाही जाऊ शकत आणि याचाच फायदा ओटून आपला शेजारची किरोडी मल तसाच पहाडी सँडविच बनवून विकत आहे. आपल्या जवळ काही दिवसासाठीचेच पैसे राहिलेत. काही पैसे तर हॉस्पिटलसाठीच खर्च झाले. एवढं म्हणल्यानंतर हॉस्पिटलमध्ये त्याला बघण्यासाठी स्टेशन मास्टर येतात आणि त्यांना बघून बिरजू त्या हालात मध्ये पण उठण्याचा प्रयत्न करतो. अरे लेटून रा, लेटून रा. कसा आहेस बिरजू? अरे मी ऐकलंय तुझा ऍक्सिडेंट झालाय. मी विचार केला की तुला येऊन भेटावं. साहेब, सगळी वरच्याची करामत आहे, नाहीतर मी आज जिवंत नसतो. अरे चांगलं चांगलं बोल. तसं मी तुझं पहाडी सँडविच मिस करतोय. माझ्या तिन्ही मुली पहाडी सँडविच खूप चावनं खायची आणि मी पण. बिरजू त्यांची गोष्ट ऐकतच असतो. तिथं लता आणि आई औषध घेऊन येतात. लता आणि आईचा चेहरा पडलेला पाहून स्टेशन मास्टरला समजतं की पैशांची अडचण आहे. ये लता, ये लता आणि आई. ही लता आहे आणि ही माझी आई. मी यांना भेट करायचं विसरूनच गेलो. हे आहे आमच्या स्टेशनचे स्टेशन मास्टर. यांनी आपली खूप मदत केली आहे सुरुवातीच्या दिवशी. आम्हाला चांगलं वाटलं की तुम्ही माझ्या मुलाला बघायला आलात. धन्यवाद. यामध्ये धन्यवादची काय गोष्ट आहे. मी बिरजूसाठी एक खुशखबरी आणली होती. कसली खुशखबरी मास्टर साहेब? खुशखबरी ही आहे की स्टेशनमध्ये खूप दिवसांपासनं एक पुस्तकाचं दुकान खाली झालंय. तिथला पुस्तक विकणारा दुसऱ्या मोठ्या स्टेशनवर गेलाय. जर तुझ्या परिवाराला वाटत असेल तर त्या दुकानाला भाड्यावर घे. तिथे आपलं पहाडी सँडविचचं दुकान लावू शकतोस. किरोडी मलचे नकली सँडविच खाऊन लोक बोर झालेत. स्टेशन मास्टरचं बोलणं ऐकून असं मानूया की पूर्ण परिवारामध्ये आनंद पसरतो. सगळेजण आनंदी होतात आणि बिरजू आणि लता बोलतात, धन्य भाग आमचे की तुम्ही आमची एवढी मदत केली. जेव्हापर्यंत मी हॉस्पिटलमध्ये लता आणि आई दुकान चालवणार. जसा मी ठीक होणार तसंच मी स्वतः तिथे येऊन पहाडी सँडविच तिथे विकणार. दुकान चालू गेलं तर आमचे ग्राहक तिथे स्थायी होऊ शकतात आणि आमच्याकडे आमदनीही चालू होईल. अगदी मनातली गोष्ट बोललात. हे आम्हाला लवकरात लवकर चालू करायला आवडेल. स्टेशन मास्टरचं बोलणं ऐकून बिरजू स्टेशन पर एक दुकान घेतो. लता आणि आई पहाडी सँडविचचा बिझनेस तिथे चालू करायला सुरुवात करतात. किरोडी मलचे सँडविच आता कोणीही विकत घेत नव्हतं. काही दिवसाच्या चांगल्या व्यापारामुळे त्यांनी दुकानाचं भाडं भरलं आणि आईने स्टेशन मास्टरचे आभार मानले. बिरजूची तब्येत पण आता ठीक होऊ लागते आणि आता बिरजू त्याच्या दुकानावरती चांगल्या पद्धतीने पहाडी सँडविच विकू लागतो आणि आता त्याचा पूर्ण परिवार आनंदाने राहू लागतो.